this melted story series is made for expressing our old melted feelings and for confidence building if you will relate this with yourself please like this video and share and subscribe it and join us with melted story series and express your past <laughs> आणि त्या खोलीमध्ये आम्ही पाच जण पूर्ण शांत वातावरण काहीच कोणाला काही दिसत नव्हतं काहीच नाही रपटकाने एक दांडा बसला ओ साहेब काय मारत काय केलं आम्ही ओ काय अहो काय केलं सांगा देव मला एक तर मुलं वाचायचा त्रास आहे एकदा सर होत नाही मारलेलं हो काय केलं मी त्यांना बी वळखत नाही काय मारत ते तर सांगतील नुसताच गावाकडे आलो होतो चार पाच जणांची मैत्री झाली माझी चांगली मैत्री झाली पण दहा वाजले होते फुल थंडीचा टाईम मस्त आहे की शेकोटे गेली शेकलो बिकलो मला म्हणे चल राऊंड टाकून म्हणला चला <laughs> चाललो 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 अकरा वाजले अकराचे साडे अकरा झाले गेल्या गेल्या एका ठिकाणी थांबले मला म्हणतो थोडं तिकडं जा बरं जातो जातो गेलो एका जणाने हळूच बाटली काढली काहीतरी बाटली काढली नाही काहीतरी काळा काळं काहीतरी हाताला इकडं तिकडं सगळीकडे लावून घेतलं जणांनी मी गेलो काय रे काय काही नाही म्हणते ना थंडी जाते तुला लावायचं का म्हटलं नाही बो गेलो 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 मोठा बंगला बंगल्यासमोर थांबले 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 माझी फाटली होती थांबले म्हणलं मी जाऊ का म्हणलं नको नको बर तू थांब म्हणे था, आम्ही उडी टाकून येतो गेले जण गेले एकजण माझे संघच थांबला उडी मारली त्यांनी असा गेटचा आवाज इतकी फाटली की बास मी त्याला लव मी चाललो नाही नाही तू थांब म्हणे सांगशील कोणाला अजून फाटली गेलो असा एक मोठा आवाज आला की समोरच्या घरातून लाईट लागला दोन खैस दोघ जण इकडून पळत आले तिकडून दोन जण पळत आले तर चोपला ना तसा पकडला मारला दे दप दे गिप गिप ओ पण मी काय केलंय दे गिप ते दोघ जण पळून गेले तिकडून परत त्यांना पकडून आणलं फुल सगळे स्टार्टिंगला तर मलाच धुतला गे गिप गिप हो पण मी काय केलं आहे मी त्यांना ओळखतच नाही गिफ्ट मारला चोपला पोलिसांना फोन लावला त्यांनी फुला असं गरीब बाबानी शर्ट काढायला लावले पोलिसाची गाडी अर्धा तासा आली न्याला आम्हाला सगळ्यांना पार्टीचे साडेचार वाजले त्या अंधेऱ्या खोलीमध्ये आम्ही पाचच जण एक जण आला साहेब मी काय केलं मी त्यांना वळखतच नाही अहो मला सण होत नाही मारलेलं खाणीमधून हिरा कसा काढतो त्याला घास 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 घासून जवळ तो चमकतो ना तेव्हा हा तशी त्या दिवसापासून मी ठरवलं माहिती करायची ना चांगलीच अशा काय फालतूजणांना सोबत नाही तेव्हापासून मला जरा जरा हक्क आली <laughs>